नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी केसांना तेल लावताना आपण काय काय चुका करतो त्यामुळे केस गळतात आणि यावर उपाय काय हे सुद्धा सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नंबर एक, अति गरम तेल केसांना लावणे। अति गरम तेल कधी केसांना लावू नये, कारण यामुळे केस कमकुवत बनतात आणि तुटायला सुरुवात होते। त्याऐवजी तुम्ही तेल थोडंसं कोमट करून लावू शकता, याचे फायदे नक्कीच तुमच्या केसांना मिळतील। नंबर दोन, केसांना जोर जोरात मालिश करणे। केसांना खसखसून जोरात मालिश केले तर तेल छान केसात मुरते अशी काहींची समज असते, त्यामुळे अगदी घासून केसांना मसाज केला जातो, पण ते फार चुकीचं आहे। याने केस तुटू शकतात, त्याऐवजी अगदी हलक्या हाताने केसांना मसाज करा, त्याचे सुंदर फायदेही तुमच्या केसांना मिळतील। नंबर तीन, तेल लावल्यानंतर केस घट्ट बांधून ठेवणे। केस घट्ट बांधणे हे चुकीचंच आहे, कारण मुळात केस आपले नाजूक असतात आणि तेल लावल्यानंतर ते अगदीच नाजूक झालेले असतात। तेव्हा जर ते घट्ट बांधून ठेवले तर ते गळू शकतात, त्याऐवजी तेल लावल्यानंतर नेहमी एक सैलसर वेणी घालत जाते। नंबर चार, तेल लावल्यानंतर केस विंचरणे। तेल लावल्यानंतर केस विंचरू नका, नाहीतर जास्त केस गळू शकतात। त्याऐवजी केसांना तेल लावण्याआधी केस छान विंचरून घ्या आणि मग तेल लावा। नंबर पाच, केसांना तेल लावून जास्त दिवस ठेवणे। केसांना तेल जास्त दिवस लावून ठेवले तर केसांमध्ये धूळ घाण चिकटून राहते आणि केस जास्त खराब होतात। म्हणून आदल्या रात्री तेल लावून सकाळी केस धुवू शकता, किंवा केस धुण्याआधी तासभर तेल लावून मग केस धुवू शकता। तर कशा वाटल्या या टिप्स? अशा छोट्या छोट्या टिप्स लक्षात ठेवल्यात तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल। आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशा नवनवीन टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।